तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. आणि भारतासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे, चांद्र मोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्याभ्यास मोहीम आज सुरू होते. इस्रोचं आदित्य L1 हे यान सकाळी 11:50 म्हणजेच अगदीच थोड्याच वेळात सूर्याकडे झेपावेल. त्याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे 125 दिवसांचा असेल. PSLV C-57 हा शक्तिशाली वाहक आदित्य L1 यानाला घेऊन अंतराळामध्ये झेपवणार आहे. सूर्य हा सर्वात जवळचा तारा असल्यामुळे इतरांच्या तुलनेमध्ये त्याचा सखोल अभ्यास केला जाऊ शकतो असं इस्रोनं म्हटलेलं आहे. आणि या संदर्भातली या मोहिमेची माहिती इस्रोकडून देण्यात आली. सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसंच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल असंही आता इस्रोनं स्पष्ट केलंय. दरम्यान ही मोहीम नेमकी कशी असणार आहे यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. सूर्याच्या अभ्यासासाठी यान पाठवणारा भारत हा जगातला चौथा देश असणार आहे. आदित्य L1 सूर्याचा फोटोस्फियर क्रोमोस्फियर कोरोना या भागाचा अभ्यास करेल. क्रोमोस्फियर आणि कोरोनाची गतिशीलता, सूर्याचं तापमान, कोरोनाचं तापमान आणि कोरोनल मास इंजेक्शन क्रियेबद्दल सविस्तर अभ्यास केला जाईल. अंतराळातलं हवामान आणि इतर वैज्ञानिक पैलूंचा देखील यामध्ये अभ्यास केला जाईल. PSLV-च्या मदतीनं आदित्य L1 यानासोबत 7 पेलोड पाठवले जातील. 4 पेलोड सूर्यावर सतत लक्ष ठेवतील आणि इतर 3 पेलोड Langrange-1 या भागामध्ये असणाऱ्या कणांचा आणि इतर गोष्टींचा सविस्तर अभ्यास करतील. कोरोनल हिटिंग, कोरोनल मास इजेक्शन, प्रिफ्रेलर आणि फ्लेअर ऍक्टिव्हिटी बाबत तांत्रिक बाबींबद्दल ही मोहीम आता अभ्यास करेल. चांद्रयान 3 यशस्वी मोहिमेनंतर आपण पाहतोय इस्रो आता सूर्याकडे झेप घेत आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य L1 हे आता श्रीहरिकोटा इथून आज प्रक्षेपित होणार आहे. 11:50 अगदी थोड्याच वेळात त्याचं प्रक्षेपण होईल आणि लॉन्चिंगच्या 127 दिवसांनी हे यान आता L1 अचूक कक्षेपर्यंत पोहोचेल. सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसंच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती या मोहिमेच्या अंतर्गत घेता येणार आहे. इस्रोच्या सेंटरमधले आपण ही दृश्य पाहतोय. सर्व शास्त्रज्ञ या मोहिमेकडे आता लक्ष लागून आहेत. अगदी थोड्याच वेळात ही मोहीम सुरू होईल. चांद्र मोहिमेच्या यशानंतर भारताची सूर्य अभ्यास मोहीम आजपासून सुरू होते. इस्रोचं आदित्य L1 हे यान सकाळी 11:50 सूर्याकडे झेपावणार आहे आणि याचा अचूक कक्षेपर्यंतचा हा प्रवास सुमारे 125 दिवस इतका असणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत खगोल अभ्यासक सूरज सोपणे. सर, आपलं साम टीव्हीवर स्वागत आहे. मला सांगा, ही मोहीम सविस्तर कशी असणार आहे? 2008 खरं तर या संदर्भातली घोषणा करण्यात आलेली होती आणि आता ही मोहीम कशा पद्धतीनं पार पडेल? खरं आहे की 2008 या मोहिमेची संकल्पना केली गेली होती आणि 2019 याला काही निधी पण मिळाला होता सरकारकडून आणि कोविडमुळे फक्त ही मोहीम थांबली होती. आणि आता चंद्रयान 3 यशानंतर याची तयारी आधीही चालूच होती कंटिन्यू, तर आता ही मोहीम आज ही प्रक्षेपण होणार आहे. आणि ही जी मोहीम आहे, या मोहिमेमध्ये जवळजवळ 7 सायंटिफिक उपकरणं आहेत, पेलोड्स आहेत. आणि ही सर्व पेलोड जे आहेत ही सूर्याच्या एकूणच जडणघडणाचा अभ्यास, सूर्याच्या क्रोमोस्फियरचा, सूर्याच्या फोटोस्फियरचा आणि विशेषतः कोरोनाचा अभ्यास करणार आहे. कोरोनाचा अभ्यास यासाठी महत्वाचा आहे की कोरोना हा सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा अतिशय तापमान जास्त आहे. ते काय आहे त्याचा अभ्यास यावेळेस होणार आहे. यापूर्वी 3 सूर्य मोहिमा केलेल्या आहे, त्यात खरं तर एक चौथा चायना पण आहे. परंतु L1 पॉइंटवर वरून जे सूर्याचा अभ्यास आपण करणार आहोत की तिथं आपलं आता हे आदित्य जाणार आहे, तर तिथून आपला अभ्यास करणारा आपला चौथा देश भारत ठरणार आहे. आणि याचा अतिशय फायदा आपल्या देशाला असा होणार आहे आणि जगाला पण होणार आहे की सूर्यामुळे आपल्या पृथ्वीवर, आपल्या वेदरवर, आपल्या हवामानावर फार मोठा परिणाम होतो. सूर्यावरून निघणारे जे सोलार फ्लेअर्स आहेत, सोलर विंड आहेत किंवा ज्याला आपण विकिरण म्हणतो, त्याचा परिणाम सूर्याच्या वातावरणावर, सूर्याच्या गुरुत्वावर होत असतो आणि एकूणच सजीव सृष्टीवर पण होतो. आपले जे सॅटेलाइट्स आहेत आकाशामध्ये ते पण खराब होऊ शकतात सूर्याच्या या सोलार फ्लेअरमुळे, ज्वाळामुळे.
आणि म्हणून सूर्याचा अभ्यास आपल्याला आवश्यक आहे. जर आपल्याला आधीच वॉर्निंग जर म्हणजे माहिती जर कळली की सूर्यावरून विस्फोट होणार आहे आणि ते CME ज्याला म्हणतो आपण कोरोनल मास इजेक्शन ते आपल्यापर्यंत येणार आहे तर आपण सावध होऊ शकतो. आपले सॅटेलाइट आपल्या सर्व यंत्रणा आपण काही काळासाठी थांबवू शकतो आणि खूप मोठी हानी आपली टळू शकते. त्या दृष्टीनं याचं खूप महत्व आहे आपल्या या मोहिमेचं. सर खरं तर आपल्यापूर्वी अनेक देशांनी अशा पद्धतीची मोहीम ही राबवलेली आहे आणि अनेक देशांनी या संदर्भातला प्रयत्न केलाय, पण भारतासाठी आदित्य एल1 ही मोहीम कशी महत्वाची आहे? इतर देशांमध्ये विशेषतः सर्वाधिक जे सौर यान आहे ते नासाचे आहेत. जवळजवळ 12 ते 14 यान नासाचेच आहेत. त्याच्यानंतर मग इसाचे आहेत आणि जपानचे आहेत. तीन देशांनी जास्तीत जास्त सूर्याचा अभ्यास करण्यासाठी यान सोडलेले आहेत. गेल्या काही वर्षापासून चायनानं पण प्रवेश केला आहे, पण चायनाचं दुसऱ्या क्षेत्रामध्ये यान आहे. तर सूर्याचा अभ्यास करणं सर्वांसाठीच आवश्यक आहे, त्यात प्रश्न नाही. परंतु सूर्यावर जाणं पण साधं सोपं नाही आहे, कारण त्यानंतर जशी आपली आपण चंद्रावर जाण्याची कॅपॅबिलिटी आपण सिद्ध करून दाखवली, तसं सूर्याकडे जाण्याची पण क्षमता सर्व देशामध्ये नाही आहे. आणि या मोहिमेतून आपल्याला ही क्षमता प्राप्त होईल आणि यानंतर आपण एक्सक्लुझिव्ह जी सूर्य मोहीम आहे ती पण आपण निश्चितच 5-6 वर्षानंतर राबवू. कारण याचा मोहिमेचा फायदा आपल्या वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या संपूर्ण देशाला फायदा होतो, व्यावसायिकदृष्ट्या आपली जी क्षमता आहे आपली जी म्हणजे ज्याला आपण आपली जी चंद्रयानान जसं आपल्याला नाव मिळवून दिलं, व्यवसाय मिळवून दिला, तसं याच्यामध्ये पण व्यावसायिकदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या निश्चितच फायदा होणार आहे आपला या आदित्य इव्हनचा. आणि हा फायदा जगाला पण होईल, कारण आपण जगाला पण ही तंत्रज्ञान ही माहिती आपण देणार आहोत. नक्कीच. सुरेश सर, आणखी एक असा प्रश्न आहे की सर्वसामान्यांसाठी म्हणजे आपण असं कायम म्हणतो की सूर्याची जी उष्णता आहे त्यामुळे सर्व काही त्याच्या जवळपास जे जाईल ते जळून खाकच होतं, त्यामुळे आता हे जे यान जात आहे ते किती अंतरावर असणार आहे आणि हा एकंदरीत ही जी मोहीम आहे ती किती वर्षांपर्यंत चालेल? या मोहिमेच्या अंतर्गत हे यान काय काय गोष्टी टिपण्याचा प्रयत्न करेल? एकतर हे 5.2 वर्षाचं आपली अवधी दिलेलं आहे, पण ही मोहीम याच्यापेक्षा जास्त चालणार, निश्चितच चालणार. कारण ज्या पद्धतीचं सॉफ्टवेअर आणि इन्स्ट्रुमेंट तिथे आपण टाकलेले आहेत, निश्चितच ही मोहीम 5.2 वर्षाची जरी असेल तरी जास्त चालणार. आता तुमचा पहिला जो प्रश्न होता की आपला सूर्य पृथ्वीपासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे आणि आपलं आदित्य यान जे आपण L1 आपण जे पाठवतो आहे हे फक्त 15 लाख किलोमीटरवर आहे, म्हणजे सूर्याच्या खूप दूर आहे. आणि तसंही सूर्य आपण जसजसं सूर्याच्या जवळ जाऊ तापमान वाढेल, पण अवकाशामध्ये तापमान जास्त नसते, अवकाशामध्ये 0 तापमान असते. फक्त सूर्याच्या बाजूनं जो पदार्थ जी ज्याला आपण जे यान असेल त्याचं तापमान थोडं वाढेल, पण त्याचा सरफेस जो आहे तो काही खूप जास्त नाही आहे. त्याच्यामुळे समोरच्या भागाचं जे तापमान आहे तो जास्तीत जास्त 50 डिग्री 60 डिग्री असेल, पण आदित्यच्या जो मागचं तापमान आहे ते जवळजवळ 0 डिग्री असेल. तरी पण बाहेरच्या बाजूने हीट शील्ड ज्याला म्हणतो हीट शील्ड कार्बनचं बनलेलं असते, ती हीट शील्ड लावलेली असते बाहेरूनही आणि संपूर्ण यान जे असते ते झाकल्या गेलेलं असतं. म्हणजे यानामधलं तापमान 30 डिग्रीच्या वर जाऊ नये असा प्रयत्न असतो. खरं तर तिथलं तापमान कमी असते म्हणून ते 30 डिग्री राहावं असा प्रयत्न असतो, म्हणजे ते थंड पण होऊ नये आणि अतिशय उष्णत पण होऊ नये असा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे सूर्याचं जे सूर्यावर गेलेलं जे पार्कर सोलर प्रोब आहे नासाचं ते तर अगदी कोरोनाजवळ आहे, ज्याचं तापमान 5,500 डिग्री जिथे तापमान आहे तिथे सोलर पार्कर गेलेला आहे आणि तरी ते टिकून आहे इतके वर्ष. कारण त्याचा समोरचा भाग जो आहे ज्याच्यावर सूर्याचे प्रकाश किंवा किरण पडतात त्याचं तापमान फक्त 1.5 डिग्री आहे आणि मागचं तापमान 0 डिग्री आहे. म्हणजे अवकाशामध्ये जे असते ते अवकाशात त्यामुळे अगदी थोड्याच वेळात या मोहिमेला आता सुरुवात होतीये. या सविस्तर विश्लेषणासाठी सोपणे सर खूप खूप धन्यवाद. आपण पाहतो अगदी थोड्याच वेळात या मोहिमेला सुरुवात होईल आणि आदित्य L1 हे यान थोड्याच वेळात सूर्याकडे झेपावेल. या संदर्भातली अधिकची माहिती प्रतिनिधी सम्राट कदम आपल्याला देत आहेत. सम्राट, काय माहिती द्याल या संदर्भातली? मोहिमेला अगदीच थोड्याच वेळात सुरुवात होते आणि भारतासाठी ही मोहीम अतिशय महत्वाची आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच भारतासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी ही मोहीम महत्वाची आहे. आपण एक पहिलं लक्षात घ्यायला हवं की आजचं जे इस्रो उड्डाण करणार आहे ते पूर्णतः वेगळं आहे. याच्या आधी फार तर 15-20 मिनिटाचं उड्डाण होतं आणि अवकाशयान पृथ्वीपासून विशिष्ट अंतरावर जाऊन स्थिर होत होतं, परंतु यावेळेचं उड्डाण हे 60 मिनिटांपेक्षा जास्त असणार आहे. दीर्घकाळ हा PSLV रॉकेट प्रज्वलन करणार आहे. तो पृथ्वीच्या एका विशिष्ट अंतरावर पोहोचल्यानंतर
त्या ठिकाणी आदित्य यलवन पृथ्वीभोवती गिरट्या गाड्यांसोबत गेले. त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रथमच भारत म्हणून आपण 15 लाख किलोमीटर अंतरावर एका अवकाशात स्थिर करणार आहे, ज्याला आपण लॅग्रँजियन पॉइंट 1 असं म्हणतोय. इथे जाण्याचा आधी प्रयत्न नासाने केला, ईएसएने केला, मात्र या दोन्हींच्या मोहिमांमध्ये त्यांनी जे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी जी संयंत्र पाठवली होती ती एक किंवा दोन अशी फारत होती. पण भारताने पहिल्यांदा प्रथमच सगळ्या सूर्याच्या डिटेल अभ्यासासाठी म्हणजे त्यातून निघणाऱ्या सौरज्वाला असतील, सौरस्फोट असतील किंवा सूर्याच्या दीर्घकालीन करोनाच्या अभ्यासासाठीची सगळी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी दिलेली आहे. आणि साधारणतः आता जो कालावधी आहे, जसं आपण म्हणतो की पृथ्वीवर एक वर्षाचा कालावधी असतो, ऋतुचक्र घडत असतं, तसं सूर्याचंही स्वतःचं एक ऋतुचक्र असतं, एक वर्ष असतं जे साधारणतः 11 वर्ष म्हणजे पृथ्वीवरील 11 वर्ष चालतं. या काळामध्ये पृथ्वी सूर्यावरील जे सौर स्फोट आहे किंवा सूर्याच्या पृष्ठभागाच्या ज्या हालचाली त्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. आता सध्याचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये सूर्यावर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर सौर स्फोट होत आहे, सौर डाग निर्माण होत आहे आणि या पूर्ण सायकलच्या अभ्यासासाठी हे अवकाशयान तिथे जाणार आहे आणि 125 दिवसानंतर ते तिथं स्थिर होईल आणि त्या संदर्भातली सगळी माहिती आणि अपडेट द्यायला सुरुवात केली. प्रथमच सूर्याच्या पूर्ण सायकलचा, ज्याला आपण सोलर सायकल म्हणतो, इचा अभ्यास आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे निश्चितच भारताबरोबर जगासाठी ही मोहीम महत्वपूर्ण जाते. त्याचबरोबर आपल्यासाठी महत्वाचं असं की आदित्य एल1 जे हे यान आहे, हे यान भारतातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांनी आणि विद्यापीठांनी विकसित केलेलं आहे. ही जी वेधशाळा एक प्रकारची आहे, या वेधशाळेमध्ये पुण्यातील आंतरविद्यापीठे, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र अर्थात आयुका असेल, आयसर असेल, फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी असेल आणि वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट यामध्ये तयार केली आहे. त्यामुळे निश्चितच ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची म्हणता येईल, अभिमानाची म्हणता येईल अशी ही मोहीम आहे आणि अगदी पुढल्या 6 ते 7 मिनिटांमध्ये याचं प्रक्षेपण होणार आहे. नक्कीच सम्राट, त्यामुळे अगदी भारतासह जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलंय. धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.